नमस्कार, मी आशा. आपण पाहता द डिस्कवरी न्यूज. द डिस्कवरी न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया शादी काय ठळक घडामोडी. भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा उल्हासनगर भिवंडी जिल्हा प्रभारी प्रिया शर्मा यांच्या वारसेचा औचित्य साधून जीवन संवर्धन निराधार मुलांच्या मध्ये जाऊन वारसेचा केक कापून साजरा करण्यात आला. मुलांच्या सोबत वृक्षारोपण करण्यात आले. तसेच अनाथ मुलांना ऑनलाईन जरी अभ्यास करण्यासाठी लॅपटॉप गिफ्ट करण्यात आला, जेणेकरून त्यांना अभ्यास करता येईल. व गाडीची पूजा हा त्या मुलांच्या हस्ते करून मुलांना गाडीत बसून फिरून आणले. त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून खूप समाधान वाटलं. माझ्या सर्व मैत्रिणींनी मैत्री जनसंपर्कच्या माध्यमातून मला व्हॉट्सअप ऍप व फेसबुकच्या माध्यमातून मला शुभेच्छा दिल्या. माझे बर्थडेचे व्हिडिओज टाकण्यात आले. त्यांचे प्रेम बघून मन भरवून आले. जनसंपर्क कार्यालयात त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. प्रभागातील नागरिकांनी ज्येष्ठांनी येऊन शुभेच्छा दिल्या. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी माजी आमदार नरेंद्र पवार, नगरसेवक अर्जुन गोई, महिला मोर्चा सरचिटणीस भावना मनराजा, गुजराती अध्यक्ष नम्रता चव्हाण, मांडा टिटवाळा महिला अध्यक्ष मनीषा केळकर, कल्याण अध्यक्ष ज्योती भोई, रेणू ठाकूर, विभा सिंग, प्रीती शेट्टी, राधा भावी, निर्जा शर्मा, ज्योती शर्मा, रुपाली निंबाळकर, श्रद्धा निखुम, वासंती कुलकर्णी, तृप्ती दराडे, प्रीती, ओबीसी जिल्हा सरचिटणीस शामीर कुटे, ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष विशाल शेलार, महेंद्र मिरजकर, निलेश राजे, ओबीसी शहर अध्यक्ष गणेश कारभारी, अशोक शिंदे, आकाश झारणे, देवराम खानवडे, दीपक राहुल गायकवाड, ज्येष्ठ नागरिक नेते जोशीन मामा, संतोष मनोज खाते, उद्योगपती मुकेश चहा, विनोद जाधव, उल्हासनगर जिल्हा अध्यक्ष अश्विनी मडवी, अविनाश जोशी, डॉक्टर पंकज उपाध्याय, हेमा पवार, सीमा सिंग, दीपा शर्मा, अल्पा गाधेर, उमेश गुंजाळ, निखिल चव्हाण, रेखा अहवाल, भारत मोपी, रेखा पाटील, सीमा सिंग, प्रकाश पाटील, मोठ्या संख्येने बीजेपी कार्यकर्ता, महिला पदाधिकारी व कार्यकर्ता प्रिया शर्मा यांना पुढच्या वाटचालीची शुभेच्छा दिल्या. रिपोर्ट डिस्कवरी न्यूज. जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रियाताई शर्मा, इनका आज जन्मदिन है और पूरे जोश से हम सब सहेलियों ने आज उनका जन्मदिन आज यहाँ पे सेलिब्रेट किया है. सेलिब्रेट तो नहीं कह सकते, लेकिन उन्हें शुभेच्छा देने इतने लोग आए हैं कि हम कंटिन्यू चालू ही हमारा अभी तक. और मैं ये कहना चाहूंगी कि प्रिया जैसी हमारी सहेली है वैसी हमारी गुरु मैया भी है. मतलब हम उनके पास से बहुत कुछ सीखते हैं. बस हमारी मन से यही दुआ है कि अगले साल जब उनका जन्मदिन आए तो हमारी हमारे साथ वो नगर सेविका प्रिया शर्मा रहेगी हमारे साथ. थैंक यू. नमस्ते, मैं नम्रता विशाल चव्हाण, गुजराती आघाड़ी अध्यक्ष भारतीय जनता पार्टी कल्याण शहर. आज मेरी सबसे प्रिय, मेरी मेंटर, मेरी गुरु, उनका आज जन्मदिन है, जो प्रदेश की सचिव, महिला मोर्चा प्रदेश सचिव प्रिया शर्मा मैडम. आज उनका जन्मदिन मनाने के लिए आज हम सब यहाँ पे इकट्ठा हुए हैं. हमारे माजी आमदार साहब नरेंद्र पवार सर भी यहाँ आके गए हैं, हेमा पवार मैडम भी यहाँ आके गए और बहुत सारे नगर सेवक, नगर सेविकाएं, वार्ड अध्यक्ष, कार्यकर्ता, यानी एक कार्यकर्ता से लेके नगर सेवक तक हर एक लोगों ने आज यहाँ पे आके मैडम को शुभेच्छा दी है. इससे ये पता चलता है कि मैडम का जनसंपर्क और बीजेपी पार्टी के लोगों के साथ संपर्क कैसा है. तो हम ये चाहते हैं कि अगले साल हम यहाँ खड़े हैं, जैसे उनका जन्मदिन मनाने के लिए आज, अगले साल हम
नगर सेविका प्रिया शर्मा मैडम का जन्मदिन एक साथ मनाए और इतने ही धूमधाम से, बल्कि इससे डबल धूमधाम से हम इनका जन्मदिन मनाए और हम इनको बहुत सारी शुभेच्छा दे रहे हैं और हम दिल से चाहते हैं कि ये आगे जाके इतनी बड़ी बने कि हम उनके साथ हम सबका भी फ्यूचर ब्राइट हो जाए और इनको देख के हम सबको एक प्रेरणा मिले। बीजेपी नहीं वॉर्ड काम करता है तो माझी अशी इच्छा आहे मनापासून का आमच्या पक्षाने प्रिया मॅडमला तिकीट द्यावं आणि प्रिया मॅडम निवडून येतील असे आमच्या सर्वांकडून मी त्यांच्या वाढदिवसाला त्यांना शुभेच्छा देते। प्रिया शर्मा, महाराष्ट्र प्रदेश सचिव, महिला मोर्चा। मी आज माझा वाढदिवस असतो पण मी दरवर्षी माझ्या वाढदिवसाचा नियमानुसार एक सोशल वर्क करायचंच असं ठरवल्याप्रमाणे सकाळी आपले जीवन संवर्धन शाळेमधले जी मुलं असतात निराधार मुलं त्यांच्याबरोबर केक कापला, तिथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला आणि आता बऱ्याच दिवसापासून ऑफलाईन अभ्यास चालू असल्यामुळे ऑनलाईन अभ्यास चालू असल्यामुळे तिथे व्यवस्था नसल्यामुळे मुलं बऱ्याच दिवसापासून अभ्यास करू शकत नाही आहे। ऑनलाईन सगळं काम चालू असल्यामुळे त्यांची डिमांड होती की आम्हाला एक लॅपटॉप जर कुठून भेटला तर पाहिजे, तर तो आज मी माझ्या वाढदिवसानिमित्त त्या संस्थेला एक लॅपटॉप दिलेला आहे वाढदिवसाचा। आणि मला आज माझ्या मुलींनी काल एक गाडी गिफ्ट केली वेगनार माझ्या मुलांनी, तो एक माझ्यासाठी एक आनंदाचा क्षण होता। आणि त्या म्हणजे मला असं वाटतं की समाजात जर आपल्याला कोणती गोष्ट जर सांगायची असेल तर फक्त सांगण्याने ती होत नाही, त्याची सुरुवात आपल्यापासून करायला पाहिजे। आणि म्हणून मी ती जी गाडी आहे ती आज त्या निराधार मुलांच्या हस्ते, जी लहान मुलं होती त्या तिथल्या पाच मुलांच्या हस्ते त्या गाडीची मी पूजा केली आणि सगळ्यात आधी माझी गाडी तिथे गेली। सगळ्यांच्या गाडी ह्या मंदिरात जात असतात पण माझी गाडी तिथे गेली आणि मला खूप आनंद वाटला। त्या लहान मुलांचा आनंद की अरे आमच्या मॅडमची, आमच्या दीदीची गाडी आली आहे का, आम्हाला पण अशी गाडी मिळेल का, असं त्यांनी मला प्रश्न विचारला। आणि मी त्यांना म्हटलं की तुम्ही प्रार्थना करा देवाकडे की मी एवढी मोठी होऊ दे की मी खरंच एक गाडी या संस्थेला नक्की देणार अशी माझी मनातून इच्छा आहे। तिथे मी त्या मुलांच्या सोबतीने काही झाडांची लागवड केली, खूप छान माझा पहिला केक नेहमी तिथे कापला जातो। आणि त्याच्यानंतरचा हा जो संध्याकाळचा जो कार्यक्रम आहे तो सगळा ह्या माझ्या मैत्रिणींनी अरेंज केला आणि त्याच्यामध्ये विशेष सहकार्य म्हणजे नम्रता चव्हाण आणि भावना मनराजा या दोघांनी म्हणजे इथली सगळी व्यवस्था बघितली, कारण माझ्याकडे वेळच नव्हता तेवढा। आणि संध्याकाळी मी जेव्हा आली तर इथे डायरेक्ट सगळं रेडी होतं आणि ह्या एवढ्या चांगल्या मैत्रिणी खरंच मला लाभल्या आहे। तर मी पण कधी कधी एकटी असताना विचार करते ना, काल जेव्हा या सगळ्यांनी व्हिडिओ टाकले होते ना, जेव्हा मी बघितले ते तर मला स्वतःला एकटीलाच म्हणजे रडू आवरत नव्हतं। तर असंही प्रेम होऊ शकते, म्हणजे प्रत्येक प्रेमासाठी फॅमिलीची गरज किंवा आपल्या व्यक्तीची गरज नसते, जर प्रेम होणार असेल तर ते मित्रांमैत्रिणींमधनं पण सुद्धा आपल्याला मिळू शकते। आणि एवढ्या चांगल्या मैत्रिणी या जन्मात मला लाभलेल्या आहे, खरंच मी देवाचं मनापासून आभार व्यक्त करते। फॅमिली पण माझी चांगली आहेच पण मित्र परिवार जो आहे, आणि मी नेहमी माझ्या मित्रांना नेहमी बोलते की माझ्या जीवनाचा आधार म्हणजे माझे फ्रेंड सर्कल आहे आणि ते माझ्यावर इतकं जीव भरून ओतून प्रेम देतात, तर मला कधी कधी आजही म्हणजे माझं मन भरून येते, मला सांगता नाही येते बरीच गोष्ट। तर यांच्या इच्छा आहे, यांच्या अपेक्षा आहे, पण माझी इच्छा एवढीच आहे की मला समाजसेवा करायची आहे। आणि समाजसेवा करण्याची एक जो मार्ग नगरसेविकेतनं जात असतो त्यामुळे माझ्या वार्डातल्या लोकांसाठी मला काहीतरी करायचं असं मी करतच असते, पण ते कुठेतरी तुटपुंज पडते, कमी पडते, आणि ते पूर्ण व्यवस्थित होण्यासाठी मला नगरसेविका होण्याची इच्छा आहे। म्हणजे काही नगरसेविका होणं म्हणजे समाजसेवेसाठी, आणि समाजसेवा जर करता आली नगरसेविकेतनं तर मी 100% नगरसेविका होण्याचा जो उद्देश आहे लोकांचा तो मी बदलून टाकणार आहे। आणि मी सगळ्या नागरिकांना विनंती करते की ज्यांना खरंच समाजासाठी काहीतरी करायचं आहे, त्यांच्याकडे वेळ आहे, अशा लोकांना तुम्ही योग्य व्यक्तींना निवडून आणा, म्हणजे समाजामध्ये काम होत राहतील। आणि एवढे चांगले मित्र मैत्रिणी मला लाभले त्यासाठी मी देवांचा आभार मानते। आणि आज वार्डामध्ये बरेच वार्डाचे पदाधिकारी आले आणि त्या सगळ्यांनी मला नगरसेविका म्हणून शुभेच्छा दिल्या, त्या सगळ्या नागरिकांचं, त्या सगळ्या माझ्या आधारस्तंभाचं, माजी आमदार नरेंद्र पवार सुद्धा इथे येऊन मला शुभेच्छा देऊन गेले। तर या होत्या डिस्कवरी टीव्ही न्यूज। तुम्हाला आमच्या संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता, 9388420420। वेळ झाली निरोप घेण्याची, उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस, तोपर्यंत धन्यवाद। We'll be right back.